जय शिवराय मित्रांनो। मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या रेतीसाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग कसं करायचं याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आज 1 मे 2023 पासून राज्यामध्ये नवीन वाळू रेती धोरण लागू करण्यात आलेलं आहे। ज्या धोरणानुसार लाभार्थ्यांना सर्वसामान्य नागरिकांना 600 रुपये प्रति ब्रास अर्थात 133 रुपये प्रति मेट्रिक टन या दरानं, तर घरकुलाच्या लाभार्थ्यांना 5 ब्रासपर्यंत रेती मोफत स्वरूपामध्ये दिली जाणार आहे। मित्रांनो, याच्यासाठी आज एक कार्यक्रम नियोजित करून श्रीरामपूरमध्ये एका रेती घाटाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। लाभार्थ्यांना 4 ब्रास रेतीचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि हळूहळू अशाच प्रकारे आता राज्यामध्ये घाटांची डेपोची निर्मिती करून लाभार्थ्यांना हे रेतीचं वितरण सुद्धा सुरू केलं जाणार आहे। मात्र मित्रांनो, हे रेतीचं वितरण करत असताना नागरिकांना या रेतीच्या मागणीसाठी ऑनलाईन पद्धतीने मागणी करायची, ज्याच्यामध्ये महाखनिजच्या पोर्टलच्या माध्यमातून मागणी करू शकता किंवा सेतू केंद्रावरती जाऊन सेतू केंद्राच्या माध्यमातून सुद्धा ही मागणी करू शकता, ज्याच्यासाठी आपल्याला आधार कार्ड नंबर किंवा आधार नंबर कंपल्सरी आहे। आणि मित्रांनो, हीच महाखनिजच्या पोर्टलच्या माध्यमातून जी ऑनलाईन पद्धतीने मागणी आहे ती कशी करायची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला महाखनिजच्या वेबसाईटवरती जायचे, ज्याच्यासाठी तुम्ही गुगलच्या माध्यमातून महाखनिज सर्च करू शकता किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे, या सँड बुकिंगच्या साईटवरती सुद्धा तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी येऊ शकता। मित्रांनो, महाखनिजच्या वेबसाईटवरती आल्यानंतर, पोर्टलवरती आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता एक नवीन ऑप्शन ॲड झालेली आहे सँड बुकिंगची। या सँड बुकिंगवरती आपल्याला क्लिक करून पुढे जायचे। जर आपण घरकुलाचे लाभार्थी असाल तर जुन्या पोर्टलवरती सुद्धा नोंदणी करू शकता किंवा या सँड बुकिंगच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला नोंदणी करता येणार आहे। मित्रांनो, याच्यातील सँड बुकिंगवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या पोर्टलवरती रिडायरेक्ट केलं जाईल। ज्या पोर्टलवरती काही महत्त्वाची माहिती दाखवली जाते, रजिस्ट्रेशन, बुकिंग, पेमेंट, त्याच्यानंतर आपलं ट्रॅकिंग आणि रेतीचं वितरण। आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम जे पाहिजे, जे आपले काही स्टॉक यार्ड आहेत त्या स्टॉक यार्डची माहिती, किती डेपो आहेत, किती डेपोमध्ये किती रेती आहे, किती रेती वितरित झालेली आहे। मित्रांनो, याच्यामध्ये सध्या डेपो निर्मिती होते, अहमदनगरमध्ये एक डेपो बनलेला आहे त्याची माहिती दाखवली जाते। आपल्या भागामध्ये सुद्धा डेपो निर्मिती झाल्यानंतर ते डेपो दाखवले जातील, त्याच्यामध्ये उपलब्ध रेती दाखवली जाईल आणि प्रत्येक जिल्हानिहाय डाटा या ठिकाणी आपल्याला दाखवला जाणार आहे। आणि याच्यामध्ये डेपोची निर्मिती झाल्यानंतर आपण या ठिकाणी रेतीची बुकिंग करू शकता। आता याच्यामध्ये रेतीची बुकिंग करण्यासाठी आपल्याला लॉग इनवरती क्लिक करायचे। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला युजर आय डी पासवर्ड मागितला जाणार आहे। आपण आता युजर आय डी पासवर्ड क्रिएट केलेला नाही, त्याच्यासाठी आपल्याला रजिस्टरवरती साईनअपवरती क्लिक करायचं आहे। नाव, मेल आय डी, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि नाव, मेल आय डी, मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी युजर आय डी पासवर्ड क्रिएट केला जाणार आहे। नावामध्ये आपलं पूर्ण नाव टाकायचं आहे, ईमेल आय डी द्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कम्युनिकेशन होईल, मोबाईल नंबर द्यायचा आहे। मोबाईल नंबर दिल्यानंतर त्या मोबाईल नंबरवरती सबमिट केल्यानंतर एक ओ टी पी पाठवला जाईल, जेणेकरून तो मोबाईल नंबर आपल्याला व्हेरीफाय करावा लागेल। या मोबाईल नंबरवरती आलेला ओ टी पी टाकल्यानंतर आपलं जे रजिस्ट्रेशन आहे हे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली या ठिकाणी जनरेट होणार आहे। आपला मोबाईल नंबर हाच आपला लॉग इन आय डी असणार आहे आणि आपल्याला मेसेजमध्ये ईमेलवरती एक लिंक येईल, त्याच्यामध्ये आपल्याला आपला युजरचा जो पासवर्ड आहे तो क्रिएट करायचा आहे किंवा आपला युजर आय डी अर्थात मोबाईल नंबर आणि ओ टी पीसह सुद्धा आपण याच्यामध्ये लॉग इन करू शकतो। याच्यासाठी आपल्याला लॉग इन ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे। एक ओ टी पी आपल्याला पाठवला जाईल, आलेला ओ टी पी ओ टी पीच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे, त्याच्यानंतर एक कॅप्चर कोड दिलेला आहे तो कॅप्चर कोड एंटर करून लॉग इनवरती क्लिक करायचे। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपला आता लॉग इन झालेला आहे। आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी दाखवतो आहे जो आपण साईनअपच्या वेळेस वापरलेला आहे, परंतु आता याच्यामध्ये आपण प्रोफाईल बनवलेलं नाही, त्याच्यामुळे आपण सँड बुकिंगसाठी कुठल्याही ऑप्शनवरती क्लिक केलं तरी यात वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपल्याला बुकिंग आहे। आता समजा आपण याच्यात सँड बुकवरती क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी दाखवलं जातं की आपलं प्रोफाईल कम्प्लीट नाही, पहिलं प्रोफाईल कम्प्लीट करा। याच्यासाठी राईट साईडला एक पेनचं चित्र दिलेलं आहे एडिटचं, त्या एडिटवरती क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता आपलं नाव वगैरे सर्व माहिती दाखवली जाते आणि आधार कार्ड याच्यामध्ये कंपल्सरी आहे। आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम आपला जिल्हा निवडायचा आहे, बाकीची माहिती आपण ऑलरेडी सबमिट केलेली येते। तालुका निवडायचा आहे, जिल्हा तालुका निवडल्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे, पिनकोड द्यायचा आहे आणि पिनकोड दिल्यानंतर शॉर्टमध्ये आपला ॲड्रेससुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकता जो आपल्याला पुढे अर्ज करताना फायदेशीर ठरणार आहे। पॅन कार्ड असेल पॅन कार्ड द्यायचे, जे कागदपत्र आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत ते देऊ शकता। याच्यामध्ये कंपल्सरी आहे आधार कार्ड, आधार कार्डचं आपल्याला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे, आधार कार्ड अपलोड करायचे। याच्यानंतर आपल्याला फोटोसुद्धा खाली देण्याचे ऑप्शन आहे, फोटोसुद्धा आपण या ठिकाणी प्रोफाईलला देऊ शकता, फोटोही अपलोड करायचा आहे आणि याच्यावरती अपडेटवरती क्लिक करायचे। आता अपडेटवरती क्लिक केल्यानंतर या आधार कार्डसह आपल्या सर्व माहितीसह हे आपलं अपडेट होईल। जर याच्यामध्ये एडिट करायचं असेल तरीसुद्धा आपण पुन्हा एडिट करू शकता, ज्याच्यामध्ये रेशन कार्ड असेल, पॅन कार्ड नंबर असेल किंवा जी एस टी नंबर वगैरे असेल तर ते देऊ शकता आपण व्यावसायिक असाल तर। याच्यानंतर आपल्याला जे सर्वात महत्त्वाचे ऑप्शन आहे ते म्हणजे सँडबुक, परंतु आत्तासुद्धा आपल्याला सँडबुक करता येणार नाही। याच्यामध्ये सर्वात पहिलं आपल्याला लागणार आहे तो म्हणजे आपला प्रोजेक्ट। आता याच्यामध्ये आपण पाहू शकता कसं आहे, पहिलं रजिस्टर प्रोजेक्ट करावा लागतो, त्याच्यानंतर आपल्याला सँडबुक करावं लागते, त्याच्यानंतर आपली माय बुकिंग वगैरे पाहू शकता।
आणि याच्यामधील सर्वात पहिली जी ऑप्शन आहे ती म्हणजे आपल्याला प्रोजेक्ट बुकिंग. या प्रोजेक्ट बुकमध्ये आपल्याला प्रोजेक्ट टाईप काय आहे ती सर्वात पहिली माहिती द्यायची की आपण कशासाठी हा प्रोजेक्ट करताय, स्वतःचं घर आहे किंवा घरकुल आहे किंवा दुसरा काही गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे किंवा प्रायमरी काही प्रायव्हेटचं काही प्रोजेक्ट तुम्ही काम करताय. तर त्याच्यामध्ये आता आपण घरगुती वापरासाठी वापरतो आहे तर त्याच्यामध्ये आपला पत्ता जिल्हा घेतलेला आहे. त्यानंतर प्रोजेक्टचं नाव द्यायचं आहे, आपल्या घराचं नाव देऊ शकता, आपलं स्वतःचं नाव देऊ शकता किंवा आपण काही इतर नाव द्यायचं असेल ते नाव देऊ शकता. नाव जर पूर्वी वापरलेलं असेल तर आपल्याला ते प्रोजेक्टला नाव देता येणार नाही. याच्यानंतर बिल्डिंग आहे किंवा ऑर्डर आहे, काही दुसरं काम असेल आपल्याला कंपाऊंड बनवायचं किंवा इतर काही असेल तर ऑर्डर करू शकता, जे असेल ती माहिती त्यात द्यायची आहे. किती एकूण रेती आपल्याला त्या प्रोजेक्टसाठी लागणार आहे त्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे. आणि साईटचा ॲड्रेस द्यायचा. आता साईटच्या ॲड्रेसमध्ये या ठिकाणी जर आपण मॅप ऑनलाईन त्या ठिकाणी जर बसलेला असाल तर मॅपवरती गुगल लोकेशनसुद्धा डायरेक्टली घेऊ शकता, नसेल तर आपण डायरेक्टली मॅन्युअली दुसऱ्या ठिकाणाहून बुक करत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला गावाचं नाव द्यायचं. आता समजा आपण याच्यामध्ये रावणगाव घेतलं आहे, आता रावणगाव जे असेल ते ॲक्युरेट आपल्याला ॲड्रेस त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर पाहू शकता आपण लॉंगिट्यूड लॅटिट्यूड ॲटोमॅटिक सिलेक्ट होत आहे. किंवा आपण आता याच्या जागेवरती जर गावाचं नाव चेंज केलं, समजा आपण आता सातारा जिल्ह्यातील सडवागापूर घेतोय, सडवागापूर या ठिकाणी एंटर केलं तर लॉंगिट्यूड लॅटिट्यूड जे आहेत ते त्या ठिकाणी चेंज होतील. आणि हे जर सर्व नसेल आपण त्याच गावामध्ये बसलेला असाल तर आपण डायरेक्टली गुगल मॅपच्या माध्यमातून हे आपण या ठिकाणी लोकेशनसुद्धा घेऊ शकता. ते डायरेक्टली आपल्या लॉंगिट्यूड लॅटिट्यूड घेणार आहे आणि हा प्रोजेक्ट आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. आता आपण या ठिकाणी एक प्रोजेक्ट सबमिट केलेला आहे औन हाऊस सेल्फ कन्झप्शन आहे म्हणून, आणि याच्यामध्ये एडिट करायचं असेल तर एडिट करू शकता. आणि रेती जर बुकिंग करायची असेल तर डायरेक्ट बुक सँडवरती क्लिक करायचं आहे. आता बुक सँडवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा त्याच्या पुढच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या खाली दाखवल्या जातात. आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिली जी ऑप्शन आहे ती बुक सँडची. आता बुक सँडमध्ये आल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला सर्वात प्रथम प्रोजेक्ट सिलेक्ट करायला सांगितला जातो. आता एक प्रोजेक्ट आपण बनवलेला आहे तो प्रोजेक्ट या ठिकाणी दाखवला जातो आहे. त्याच्यासाठी किती ब्रास रेती आपल्याला पाहिजे ती रेती त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. आणि रेतीचा जो डेपो आहे तो आपल्या जवळच्या किती किलोमीटर, 5 किलोमीटर, 50 किलोमीटर, 100 किलोमीटर तो आहे तो टाकून आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे. आता आपण पाहू शकता आपल्या जवळ रेतीचे डेपो आता सध्या बनलेले नाहीत. आपल्याला या ठिकाणी सर्व माहिती 0 दाखवते. ज्यावेळेस याच्या जवळ आपल्या जवळ जे काही असतील ते डेपो तयार होतील त्या डेपोमध्ये रेती उपलब्ध होईल त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी सर्च केल्यानंतर ठिकाणी डेपो दाखवले जातील. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जे जे डेपो येतील त्या ठिकाणी त्याची कॅपॅसिटी आपल्याला दाखवली जाईल. आणि आपल्या जवळ डेपो निर्माण झाल्याबरोबर आपण त्या डेपोला सिलेक्ट करून आपल्या रेतीची मागणी करू शकता, ज्याची प्रक्रिया आता या ठिकाणी सुरू झालेली आहे. टेंडर काढलेले तर 5 मेला बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांचे टेंडर खुलणार आहेत आणि त्याच्यानंतर ती प्रक्रिया सुरू होईल, ज्याला साधारणपणे 1 महिन्याचा कालावधी किंवा 15 दिवसाचा कालावधी सुद्धा जाऊ शकतो. आणि मित्रांनो, अशा प्रकारे ही आपण ऑनलाईन पद्धतीने रेतीची मागणी करू शकता, ज्याची माहिती आपल्याला उपयोगी पडेल अशी आशा करतो. याच्याच संदर्भातील काही प्रश्न असतील तर आज संध्याकाळी लाईव्ह आहे, त्या लाईव्हमध्ये सुद्धा नक्की विचारा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्स. धन्यवाद.